की तो जवळजवळ 1.5 पानाचा सीन होता आणि त्याला तो 1 शॉट घ्यायचा होता, करशील का? तर म्हटलं त्याच्यात काय अवघड काय, सुहास जोशी म्हणून माझे फीचर्स बदलणार नाही आहेत, त्याच्यामुळे मला फक्त विचार बदलून चालणार आहेत त्या त्या कॅरेक्टरसाठी. नीना आणि मी 2 महिन्याच्या अंतराने विळोद झालो. ऑक्टोबरमध्ये माझे मिस्टर गेले, डिसेंबरमध्ये नीनाचे गेले, आणि असं झालं की भेटूया. बरंचसं टेक्निक मला माहीत नाही हे या मुलांच्याकडनं शिकायला मिळतं. पण करिअर ही एक अशी भूक असते की जी कधी मिटत नाही. त्यावेळेला असं की नाही नाही जे मिळेल ते करत राहायला पाहिजे, नाही तर मग तुम्हाला कोणी ओळखणार नाही इथे. त्याच्यामुळे मी खूप वाईट सिनेमे पण केलेले आहेत, खूप वाईट केलेले आहेत. आणि एकटे बच्चन आणि आम्ही दोघीजणी असा तो सिनेमा पाहिला. पर सिनेमा पाहिल्यावर नॅचरली स्मिता प्रोड्युसर होती, तिची काहीतरी अपेक्षा होती की जर त्यांनी हिंदीत घेतला तर तिची एक पाऊल पुढे पडणार होतं. त्याच्याऐवजी बच्चन साहेब म्हणाले की नाही, हे तो पुरा मराठी सब्जेक्ट आहे. हां बरोबर आहे असं आम्ही, मी घरी गेले, ती घरी गेली, आणि मग नंतर आम्ही एकदम बागबानची जाहिरातच पाहिली. आभाळ कवेत घेऊनही पाय जमिनीवर असणारी फार उत्तुंग व्यक्तिमत्व असतात, आपल्याला ही फार अभावाने बघायला मिळतात हल्लीच्या ह्याच्यात. कारण सेलिब्रिटी हा शब्द फार स्वस्त झाला आहे हल्ली. अशा काळात सुहास जोशींसारखं एक नाव आहे. NSD पासून आत्तापर्यंतचा हा प्रवास नेमका कसा आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया, आणि वाया जिम्हा 2 त्यांना कसं वाटतं आहे. कारण आत्ताचं यश आणि हल्ली यशाने हुरळून जाणं फार असतं, मी जे आपण सोशल मीडिया किंवा ह्याच्यावर बघतो. पण इतक्या सगळ्या गोष्टी, म्हणजे अलकाजी सरांपासून आत्तापर्यंतचा हा प्रवास आहे, आणि सोलिलोकी करताना तुम्हाला अलकाजी सरांची आठवण झाली होती असं हेमंतने एक आठवण सांगितली, त्याबद्दल तुम्ही बोलावं असं मला वाटतं. अलकाजी सरांची आठवण म्हणजे असं झालं की तो जवळजवळ 1.5 पानाचा सीन होता आणि त्याला तो 1 शॉट घ्यायचा होता, करशील का? तर म्हटलं त्याच्यात काय अवघड काय, हे सिनेमाचं 1.5 पानाचं डायलॉग. कारण त्याच्यावरनं मग ती आठवण निघाली की पाठांतर कसं करायचं, तुम्हाला स्टेजवर विसरून तर चालत नाही, कारण आमचं शिक्षण सगळं नाटकाचं झालेलं आहे मेनली. तर पाठांतरासाठी ती एक जी ट्रिक आहे की 2 ओळी पाठ करायच्या, पुढच्या 2 झाल्या की परत पहिल्या 2, पुढच्या 2, असं करत 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 पाठांतर करायचं असतं. आणि हे ना आम्हाला आदल्या दिवशी रात्री रिहर्सल संपली 11 वाजता की हातात एक एक पटपट कविता द्यायचे आणि उद्या सकाळी 8 वाजता मी म्हणून घेणार आहे. म्हणजे काहीही करून तुम्हाला ती रात्रीत पाठ करायला लागायची, आणि सकाळी चुकलं की गेलं तुमचं, म्हणजे खायचीच असायची बोलणी. पण त्याच्यामुळे ती पाठांतराची चांगली सवय लागली. आणि मला आवडेल सांगायला की खरंच नाटकात मला विसरली आहे असं मला नाही आठवत कधी, की माझं डायलॉग मी विसरले आता मी काय करू, अगदीच ॲक्सिडेंटली. पण ती घट्ट सवय झाली पाठांतराची, ती मी जिमाच्या वेळेला सांगितली होती. आणि मग मला वाटतं सकाळी मी त्याला म्हटलं की माझं पाठ आहे एकदा म्हणून घे, आयत्या वेळी चुकायला नको. तरी त्याच्यात काहीतरी 2 ओळी राहिल्या. आता वयही झालं आहे तेवढं, ते काहीतरी तर होणार होतं. तर मला भयंकर लागलं ते, म्हटलं नाही किती वेळ आहे अजून, 1 तास आहे म्हणाला. म्हटलं ठीक आहे, 1 तासाने परत खाली येते आणि म्हणून दाखवते तुला असं करून, कारण तो 1 शॉट घेणं खूप गरजेचं होतं, सो त्याला पाठांतर होणं गरजेचं होतं. निश्चित, ह्या सगळ्यात पाठांतराच्या पलीकडे तुमची एक स्पॉन्टेनिटी आणि त्या सगळ्याचं एक क्राफ्ट आहे, म्हणजे त्या सगळ्या गोष्टीला तुमचा एक स्पेशल टच आहे. कारण नुसतीच वाक्य म्हणणं आणि पाठांतर करणं, ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही स्वत्व त्याला देता, आणि त्या त्या झिम्माटूतल्या व्यक्तिरेखेचं ज्या पद्धतीने कौतुक होतं किंवा त्याच्याकडे एका तटस्थपणे बघणं किंवा एक स्वतःचं स्वत्व देणं, जगण्याचा तुकडा कापून दिल्यासारखं आहे, त्या प्रोसेसबद्दल तुम्ही सांगावं असं मला वाटतं. काय आत्ता तू जे प्रोसेस म्हणतोस म्हणजेच अभिनय. त्याच्यामुळे अभिनय करण्यासाठी तुम्हाला काय काय करायला लागणार आहे, तर अगदी पहिली गोष्ट म्हणजे विचार, की ठरली टोटली त्या व्यक्तिरेखेचा आपल्याला विचार झाला पाहिजे. म्हणजे मग तिची कुठपासूनची बॅकग्राऊंड बघायला पाहिजे आपल्याला, ती सगळी डोक्यात आणली की मग ते व्यक्तिमत्व तुमच्यामध्ये भिनायला लागतं. आणि सुहास जोशी म्हणून माझे फीचर्स बदलणार नाही आहेत, त्याच्यामुळे मला फक्त विचार बदलून चालणार आहेत त्या त्या कॅरेक्टरसाठी. त्याच्यामुळे मला ते बदलायला म्हणजे ते बदलायची गरज असते. आणि तसं या इंदुमतीच्या बाबतीत झालं आहे की वास्तविक ही अशी बिनधास्त मी कधीच नव्हते. रादर मिस्टर गेल्यानंतर माझ्यावर जेव्हा सगळं हे एकटीला पडलं,
त्याच्यानंतर मला बिनधास्त होणं भाग पडलं आणि मला खूप कष्ट झाले ते करायला. पण असा रोल मिळतो आहे म्हटल्यावर मला अतिशय आनंद झाला होता की म्हटलं अरे आहे. किंबहुना मी असं म्हणेन की या इंदुमतीनी मला खूप गोष्टी शिकवल्या की अरे नाही अशा वेळेला इतकं बिनधास्त राहायला हवं होतं, आपण कशाला मनाला लावून घेतो, का करायच्या या अशा गोष्टी. त्याच्यामुळे ते देवाणघेवाण आहे इंदुमती चिन्माची असं म्हणायला हरकत. पण ह्या सगळ्यामध्ये तुम्ही ज्या वेळेला येता प्रेक्षकांचा एक वेगळा उत्स्फूर्तता किंवा त्या सगळ्या गोष्टींना रिॲक्ट करण्याची किंवा ती ज्या पद्धतीने थिएटरमध्ये आम्ही अनुभवतो ती एक वेगळी नशा आहे. आणि खूप वर्षांनी असं मराठीबद्दल झालेलं आहे मराठी सिनेमात की स्त्रियांना किंवा पुरुषांनाही ती गोष्ट रिलेट होणं म्हणजे त्या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहताय आणि इतक्या यशाच्या लाटेनंतर स्वार होऊन झाल्यानंतर आता हे यश हे तुमच्यासाठी कसं आहे? खूपच महत्त्वाचं आहे, खूप छान वाटत आहे. आता तुम्ही म्हणताय तसं की यश अपयश कायमच येत असतं आपल्याला, त्याला काय अपयशही भरपूर पाहिलेलं आहे नाही असं नाही. पण नाटकामधनं म्हणजे जवळजवळ जास्तीत जास्त मी नाटकच केले आहेत ना, सिनेमे काही फार नाही आहेत केलेले. किंबहुना सिनेमाचं माध्यम आत्मसात करायला मला वेळ लागला, कारण ब्रॉड ॲक्टिंगपासून ते अगदी कॅमेराला योग्य वाटेल असं करणं याच्यात वेळ पुष्कळ गेला माझा. पण ते मला सगळं सिरियलनी प्रॅक्टिस झाली, सिरियल केल्याचा माझा फायदा मुख्य तो झाला. आणि सिनेमा मला खूप आवडता करायला, प्रश्नच नाही. पण त्याच्यातल्या रोलची गंमत मिळाली तर वाटतं. मला एकसारखे रोल करायला नाही आवडत की त्या मागच्या सिनेमात तेच केलं होतं तर मग आता परत मी तेच, ते नाही मला आवडत सहसा. त्याच्यामुळे या झिम्मानी मला फार वेगळं दिलं की आजपर्यंत मी सिनेमात जे काही रोल केले होते त्याच्यापेक्षा टोटली वेगळा रोल होता. खरं. पण ह्या सगळ्यामध्ये तुमचं आमचं रियुनियन असं ज्या वेळेला आपण म्हणतो आणि झिम्माची एक वेगळ्या पद्धतीचं तो सगळा माहोल त्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या वेळेला तुमच्या आयुष्यातला एक कप्पा आहे जो स्मिता तळवलकर रीमा लागू अशा पद्धतीचा आहे, एक विजयाबाईंचा वेगळा कप्पा आहे, त्या दोन्ही गोष्टींबद्दल आणि अशा रियुनियनबद्दल तुम्ही सांगावं असं मला वाटतं जे फार कुठे तुम्ही बोललेलं नाही आहे. आपण विजयाबाईंपासून सुरुवात करूया की रियुनियन म्हणजे खूप वेळा भेटतो आम्ही. म्हणजे अगदी आत्ता मला वाटतं गेल्या वर्षी त्यांचे मिस्टर गेले तेव्हासुद्धा मला असं वाटलं की नाही जाऊन भेटलं पाहिजे काही झालं तरी. आणि जाऊन भेटले मग आम्ही खूप प्रेमाने बोललो भेटलो आणि त्यांच्याबरोबर ना मी बॅरिस्टरचे दौरे केले. सो बॅरिस्टरचं दौरे बॅरिस्टर जवळजवळ 2.5-3 वर्ष चाललं होतं. त्याच्यावर खूप दौरे व्हायचे तेव्हा आणि दौऱ्यात तुम्ही जेवढे जवळ येत, हे विक्रम प्रदीप दिलीप कोल्हटकर हा जो आमचा ग्रुप त्यावेळेला जमला तो फार भन्नाट होता आणि आम्ही खूप एकत्र नंतर भेटत राहिलो एकमेकांना, कधी माझ्या घरी कधी विजयाबाईंच्या घरी प्रदीपच्या घरी खूप वेळा भेटत राहिलो. आमची ते रियुनियन नाटकाच्या पलीकडे सुद्धा खूप बॉन्डिंग वाढत गेलं. ते म्हणजे आज आता बाईंना सुद्धा रिटायर होऊन काही वर्ष झालेली आहेत पण आमचं तसं होत नाही, मधनंच कधीतरी त्यांचा फोन येतो मला करावा असा वाटतो. रीमा आणि नीनाची गंमत अशी झाली की नीना आणि मी 2 महिन्याच्या अंतराने विरोध झालो. ऑक्टोबरमध्ये माझे मिस्टर गेले, डिसेंबरमध्ये नीनाचे गेले आणि असं झालं की भेटूया. आणि याला कारणीभूत भारती आचरेकर आहे, भारतीने आम्हाला तिघींना आणलं. मग रीमा आली आणि पाचवी कोण स्मिता, स्मिता ऑलरेडी विडो होती, भारती ऑलरेडी विडो होती. तर ते एक काहीतरी आपलं आतलं दुःख आपल्याला कोणतरी पाहिजे असा तो आमच्या 5 जणींचा ग्रुप झाला. आणि तेव्हाही आम्ही असंच झालं मग एकमेकींच्याकडे जाऊन राहणं, एकमेकींच्या बरोबर जेवणं खाणं याची खूप आम्ही, आणि मुख्य म्हणजे आपल्या जी काही जबाबदारी आहे डोक्यावर किंवा आपल्याला जे काही पेन होत आहे हातून त्यातनं बाहेर पडणं हे या 5 जणींच्या ग्रुपमध्ये मला खूप करायला मिळालं. या सगळ्यामध्ये ना फेमिनिझमचा कुठेही झेंडा नसतानाही कॅरेक्टर ज्या पद्धतीचं आहे आणि ज्या तारतम्य बांधून हेमंत आणि हिने लिहिलेलं आहे, ज्या पद्धतीने ह्या सगळ्याकडे तुम्ही बघताना इतक्या वेगवेगळ्या प्रवाह तुम्ही केला आहे, नाटकं पाहिलेली आहेत, आत्ताचं ह्याच्यावरचा आत्ताच्या मुलांचा टेक म्हणून ह्या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? फार प्रेमाने आणि आदराने पाहते मी खरं सांगते, कारण बरंचसं टेक्निक
मला माहीत नाही हे या मुलांच्याकडनं शिकायला मिळतं. त्याच्यानंतर आता कॅरेक्टर समजावून सांगणं हे सुद्धा एक ढोमेचं वेगळं वैशिष्ट्य आहे. त्यांनी जेव्हा मला सांगितलं की तू आहेस तशी, तर मी म्हटलं अरे मी नाही आहे अशी. नाही असं नाही, आहेस तू तशीच आहेस. तर त्याला मला हे पण सांगावं लागलं की आहे तशीच करण्यात नाही आहे गंमत. मग त्याच्यात तेंदू वेगळी काय आहे ते काय त्याच्याशी डिस्कस करायची वेळ नव्हती. पण माझं मला जेवढं काही त्याच्यातनं वेगळं करता येईल की अरे काय काय चाललं आहे, हा जो एक टोन आहे ना, एक म्हणजे किती बावळट आहे तुम्ही सगळे, मी कशी ग्रेट आहे, असं एक दाखवण्याचं एक होतं. किंवा पण तरीही त्याला कुठेही सार्कझमचा लवलेश नाहीये, होता कामाने त्याच्यातलं बॉन्डिंग आहे. महत्वाचं म्हणजे या मैत्रिणींचं बॉन्डिंग आहे. मी काहीतरी सांगते दुसरंच कोण काहीतरी बघ काय बोलते काय असं जे होतं ना ते बॉन्डिंगचा टोन आहे तो सगळा, त्याच्यामुळे त्याला मजा आलेली आहे करायला. निश्चित ह्या हे सगळं बघत असताना आता आयुष्याच्या या टप्प्यावर नेमकं यश तुमच्यासाठी काय आहे? यश मिळायचं आहे अजून. विनम्रपणा काय म्हणायचं, पण या सगळ्या गोष्टीत आत्ता झिम्माचं सक्सेस तशा अर्थानं, म्हणजे प्रोजेक्टचा सक्सेस आणि जगण्याचा सक्सेस ह्या दोन्हीकडे तुम्ही कशा अर्थानं? हे बघ, जगण्याच्या सक्सेसपर्यंत मी येऊन पोचलेली आहे, कारण दोन्ही मुलं उत्तम काम करत आहेत, दोघांना उत्तम नोकऱ्या आहेत, दोघं अमेरिकेत असतात, त्यांचे त्यांचे संसार आहेत. मी इथे माझ्या हा जो बाकीचा माझा सिनेमा नाटकांचा संसार आहे त्याच्यात खूप खुश फॅमिली, या खूप मोठी फॅमिली आहे माझी इथे. आणि त्याच्यामुळे काय म्हणायचं, म्हणजे पर्सनली म्हणशील तर मी याच्या एका छान टप्प्याला आलेली आहे. येस, आय एम हॅपी, आय एम सक्सेसफुल, बस याच्यापेक्षा आणखी काय करायचं. पण करिअर ही एक अशी भूक असते की जी कधी मिटत नाही. त्याला असं वाटतं की नाही नाही करत राहूया की आणखी करत राहूया की. बरेच वेळेला माझे कितीतरी आता बास की किती वर्ष काम करशील, कधीतरी वाटतं हां थकवा आला आहे आता, वय झालं नको करायला. पण नवीन काम केलं की जे आतून स्फूर्ती येते की नाही काम करायचं आहे आपल्याला, कितीही झालं तर शेवटच्या श्वासापर्यंत मला काम करायला आवडेल. वा निश्चित, पण ह्या सगळ्यात आता एखादी छान स्क्रिप्ट आली तर रंगभूमीवर परत आम्हाला तुम्हाला बघायला मिळेल? निश्चित आवडेल. म्हणजे तुम्हाला आवडेल ते मला खूप आवडेल करायला, कारण फक्त आता एकच आहे की चॉईस जरा माझा आणखी आटोक्यात आला आहे. कारण सिनेमाच्या नाटकाच्या बाबतीत ना मला खूप छान चॉईस मिळाला, खूप सुंदर सुंदर नाटकं मिळाली. सिनेमाचं जे काय आम्ही आलो, म्हणजे मी आले त्यावेळेला असं की नाही नाही जे मिळेल ते करत राहायला पाहिजे, नाही तर मग तुम्हाला कोणी ओळखणार नाही इथे. त्याच्यामुळे मी खूप वाईट सिनेमे पण केलेले आहेत, खूप वाईट केलेले आहेत. आणि त्याचा पश्चाताप जेव्हा नंतर झाला, बरं त्याच काळात मला स्मिताबरोबरचे तू तिथे मी आणि सातच्या आत घरात पण मिळाले होते. म्हणजे ते त्या दोनाची जशी मी क्वालिटी धरीन तसं काहीच बाकीचं क्वालिटीचं नव्हतं. कुठल्याची गोष्ट असेल, संजय पवारचे डायलॉग्स असतील, या सगळ्या गोष्टींनी त्याच्यात वेगळी गंमत आली. आणि कथाच किती वेगळी होती सांगा ना, म्हणजे आणि मराठीचं आपल्या वैशिष्ट्य आहे, आपल्याकडे खरंच वेगवेगळ्या एवढ्या कथा आहेत ना आणि आणतायत आता लोक, त्याच्यामुळे या मुलांचं भयंकर कौतुक वाटतं मला. पण सिनेमामध्ये आता तरी माझी अशी स्टेज आहे की नाही बुवा काही चॉईसेस करावं. कारण मला आत्ताचा तो किस्सा आठवतोय, मला आठवतोय डोंबिवलीच्या नाट्यसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून बच्चन साहेब आलेले आणि त्यावेळेला स्मिताताई त्यांच्या स्वागताला आणि तिकडे पुष्पगुच्छ वगैरे द्यायला गेली. त्यानंतर स्मिताताई अमिताभजींशी बोलली आणि त्यांना, तर बाहेर आल्यानंतर मी त्याला महाराष्ट्र टाइम्सला होतो आणि मी तिला विचारलं बच्चन साहेब काय म्हणाले काय, मी काय म्हणायला दिलंच नाही असं स्मिताताई म्हणाली. मीच त्यांना सांगितलं अहो तुम्ही जो बागबान केला ना तो मी केलेला तू तिथे मी आहे. आणि त्यातल्या मग त्यांनी आणि ते ज्यांनी बागबानचं मूळ लिहिलंय ते शन्ना नवरे तुमच्या बाजूला बसलेत, कारण शन्ना त्यावेळेला अध्यक्ष होते. बरोबर. नाही ती मला आठवत आहे आता, हे हिंदीचं काय असतं आपल्याला काही फार कळत नाही, पण मला वाटतं बच्चन साहेबांचा मेकअप मन मराठी होता कोणता, आणि त्यांनी हे सिनेमा बघून सांगितलं की तुम्हाला आणि जयाजींना करायचं असेल तर चांगला सब्जेक्ट आहे वगैरे. तर नटराज म्हणून स्टुडिओ होता मला आठवत आहे, हा अंधेरीचा, तिथे बच्चन साहेब हा सिनेमा बघायला आले आणि मोहनला वेळ नव्हता, मला वाटतं सुरकरांनाही नव्हता, जे काय असेल ते. पण स्मिताचा मला फोन आला की मी नाही एकटी बसणार, तू ये आपण दोघीजणी बसूया त्यांच्याबरोबर, कोणतरी बसायला पाहिजे.
आणि एकटे बच्चन आणि आम्ही दोघीजणी असा तो सिनेमा पाहिला. पर सिनेमा पाहिल्यावर नॅचरली स्मिता प्रोड्युसर होती, तिची काहीतरी अपेक्षा होती की जर त्यांनी हिंदीत घेतला तर तिची एक पाऊल पुढे पडणार होतं. त्याच्याऐवजी बच्चन साहेब म्हणाले की नाही, येतो पुरा मराठी सब्जेक्ट आहे. हां बरोबर आहे असं आम्ही, मी घरी गेले, ती घरी गेली, आणि मग नंतर आम्ही एकदम बागबानची जाहिरातच पाहिली. ती पहिली झाली की अगं मला नाही, शन्नांना तरी काहीतरी द्यायला पाहिजे. म्हटलं अगं शन्नांच्याही आधी ही गोष्ट उनपौषची आहे, राजा परांजपे यांची, त्याच्यावर ती गोष्ट गदी माडगुळकरांची आहे. पाहायला गेलं तर गदी महा शन्नांनी त्याच्यात भर घातली आहे, ठीक आहे वेगळं केलं आहे काहीतरी, पण बेस तोच आहे. त्याच्यामुळे तसं पाहायला गेलं तर ही चेन एवढी मागे आहे की त्यांनी या सगळ्यांना द्यायला पाहिजे काही ना काहीतरी. पण एक फ्रँकली सांगायचं तर मी जेव्हा बागबान पाहिला तर हिंदी सिनेमा असल्यामुळं त्याचं सगळं ग्रँजर होतंच मोठं, पण त्याचा जो जीव होता ना ते मार्दव त्यातलं मिसिंग, सगळं मिसिंग आहे. कारण हिरोईनला इतकी नटवी करूनच घोळ घातलाय असं मला स्वतःला वाटतं. बच्चन साहेब अप्रतिम काम केलं आहे, शेवटचा पीस तर तो जो आहे तो काहीच्या काही सुंदर केलेला आहे, प्रश्नच नाही, पण तरी तो भावला नाही कुठे. कारण याच्यामध्ये म्हणजे इवन उनपाऊसमध्ये सुद्धा की एक तो दुष्टपणा असतो, तू तिथे मी मध्ये सगळे चांगले आहेत, गैरसमज आहेत फक्त. या बेसवर केलं आणि त्याच्यामुळे मला वाटतं त्याला जास्त सक्सेस मिळाला. आणि सुरकरांचं किंवा त्या सगळ्या गोष्टींचं एक असणारं एक अंडरकरंट समज, त्या समज होती अत्यंत त्यावेळेला. कास्टिंग बघत असाद खरं, परफेक्ट कास्टिंग होतं त्या बाबतीत, स्मिता ग्रेटच आहे खरं, कायमच आहे म्हणजे. आणि कळत नकळत पासून तो प्रवास तिथपर्यंत कळत नकळतच्या दोघी, किंवा याला तू तिथे मेला मी, किंवा आपला सवत माझी लाडकीला नीना, नीना जे करत होती ते बाकी आम्ही कुणीही करू शकणार नव्हतो. त्याच्यामुळे तिचं कास्टिंग म्हणजे परफेक्ट असायचंच मूळ प्रश्न. या सगळ्यात आत्ता जिम्मा टूचा हा सक्सेस, आणि ह्याच्यासाठी तुम्ही इतक्या आपलेपणाने बोललात त्या निमित्ताने स्वस्ताई मनपूर्वक आभार. लेट्सअपशी इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्या तुम्ही, थँक्यू सो मच, विश यू लव लक अँड सक्सेस. मला जिम्मा टू बद्दल फक्त एक सांगायचं आहे की मला प्रेक्षकांचे आभार मानायचे आहेत, कारण जिम्मासारखा एक वेगळा विषय, सात बायका एकत्र घेऊन ट्रिपला जातात हा काय विषय आहे का पाहायला गेले तर, पण तो लोकांनी ॲक्सेप्ट केला. असेल पॅन्डेमिकच्या नंतर पहिला सिनेमा आला त्याच्यामुळे उसळला असं जरी धरलं तरीसुद्धा लोकांनी आम्हाला जी आपुलकी दिली ना त्या सिनेमाबद्दल, आता ती गोष्ट म्हणता नाही येणार. जिम्मा टू ला त्यांनी ज्या पद्धतीने स्वीकारलं एक्झॅक्टली, जिथे ॲनिमल सुरू आहे आणि आम्हाला सगळ्यांना भीती होती की अरे तो ॲक्सेप्ट केलाय आता नंबर दोन कधी बरा नाही निघत साधारणपणे असं करून जा, खरं हल्लेली झेरॉक्स होती ती, आणि मग लोक नाही आली तर काय, पण पहिल्याचं सक्सेस बघून आले अरे हा काहीतरी वेगळाच आहे, याचं जे सक्सेस आहे ना हे मला जास्ती महत्त्वाचं वाटतं. आणि म्हणून प्रेक्षकांचे मला मनापासून आभार मानायचे की तुम्ही आम्हाला ॲक्सेप्ट केलं. असेच आम्हा सगळ्या कलाकारांवर प्रेम करत राहा, आमच्याकडनं जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही नक्की चांगलं देतो. मी त्यांच्या वतीने निश्चित ग्वाही देतो, पण तुमचा नम्रपणा आणि आभाळ कवेत घेणं जे आहे आणि पाय जमिनीवर असणं हे त्या म्हणजे त्याच्यासाठी खूपच म्हणजे ते तुमच्या गुरूंचं किंवा तुमच्या संस्कारांचं त्याला क्रेडिट जातं. पाय जमिनीवर जर ठेवले नाहीत तर काय होतं हे अनेकांचं पाहिलं आहे ना. सो आता या पिढीने किंवा मला असं वाटतं माझ्या बरोबरच्या सुद्धा लोक अनेकांना मी सांगत असते आपले पाय जमिनीवर पाहिजेत, काहीही करा तुम्ही पण ती जमीन नाही विसरायची काय झालं तरी, आणि ती खूप महत्त्वाची आहे असं मला वाटतं. थँक्यू, मनापासून आभार सुवास्ताई, लेट्सअपशी मनमोकळेपणाने बोलल्याबद्दल. थँक्यू थँक्यू थँक्यू.